ओके तर हा लक्ष द्यायचं, आपापसात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, सरळ पुढे तोंड करून बसतो, पुढे तोंड करून बसायचं. हा दिसत नसेल तिकडं तर अलीकडे येऊन बसायचं, तिकडं आडवं वगैरे कोणी बसायचं नाही आणि लक्ष देऊन ऐकायचं. आता काही वाक्य मी तुम्हाला देणार आहे, ती वाक्य तुम्हाला उपयोगाला येणार आहेत प्रश्न तयार करण्यासाठी. इथून पुढे आपण शेवटचा भाग आहे हा चॅप्टर मध्ये, जिथं आपण प्रश्न सुद्धा आपणच तयार करणार आहे ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ इथं तुम्ही पाहू शकता, इन्फॉर्मेशन दिली असते कॉस्ट प्राइस अमुक अमुक आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च झालेला आहे, टॅक्सचा खर्च झालेला आहे आणि सेलिंग प्राइस एवढी एवढी आहे, तर मग आपण बाकी सगळं फाइंड करायचं. काय बाकी सगळं फाइंड करायचं? टोटल कॉस्ट किती आली, टोटल सेलिंग किती आली, त्यातलं सेलिंग मोठा आहे की कॉस्ट मोठा आहे, म्हणून मग प्रॉफिटचा का लॉसचा फॉर्म्युला. मग त्यानंतर शेवटी काय करतो आपण, परसेंटेज प्रॉफिट किंवा परसेंटेज लॉस, हे सर्व गोष्टी फाइंड तर करायच्याच आहेत. बट एक आणखीन एक टास्क, एक काम आपल्याकडे वाढलेलं आहे, ते म्हणजे प्रश्न पण आपणच तयार करणार आहे. यावेळी प्रश्न सुद्धा लिहायचा, तयार करायचा आणि उत्तर पण आपण लिहायचं. बर, प्रश्न तयार करण्यासाठी अवघड अशा काही गोष्टी नाही आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला वाक्य देणार आहे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आकडे आणि शब्द टाकायचे आहेत, थोडेफार इकडं तिकडं आपल्याला चेंज करावे लागणार, ते सुद्धा खूप सोपं राहणार आहे. लक्षात येते? तर मी वाक्य काय देतोय ती तुम्ही लिहून घ्यायची आहेत आणि मग आपण त्याच्यावरचे प्रश्न तयार करायला चालू करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा एखादा व्यक्ती असणार आहे, व्यक्ती व्यक्ती मग तुम्ही स्वतः असला तरी सुद्धा चालते, स्वतःचं नाव लिहायचं. बघा, पहिलं वाक्य असणार आहे, पहिलं वाक्य मी तुम्हाला लिहून देतोय, ते लिहायचं आहे माझ्या सोबत, लिहायचं आहे तुम्हाला, बोलायचं नाही आहे, लिहिताना बोलायला लागत नाही मुलींच्या आत, मुलांच्या कुणाही इकडे तिकडे बघायचं. आता मी माझं नाव लिहिणार आहे, तिथं तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं. आता इथं कोण कोणत्या गोष्टी चेंज करू शकता ह्यासाठी मी अंडरलाईन करतोय. करू शकता म्हणजे हे तुमचं नाव असू शकतं इथं, काय म्हणतोय कळते का मी, कोण कोणत्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. त्यातलं पहिली गोष्ट आहे ही नाव, दुसरी गोष्ट आहे काय विकत घेतलं ते, आणि हे फिक्स असणार आहे, रुपीज जे असणार आहेत ते आपल्याला दिलेलं असणार आहे, त्याच्यामध्ये काय चेंज करायचं नाही, जे आपल्याला दिलंय तीच व्हॅल्यू तिथं येणार आहे. आपल्याला एक्झाम्पल मी अजून दिलेलं नाही आहे, हे फक्त वाक्य आहेत, तुम्हाला कुठलं पण एक्झाम्पल येऊ दे, ह्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्न चालू करायचा. पहिलं वाक्य हे लिहायचं, दुसरं वाक्य असू शकतं किंवा नसेल पण. आता धीरज आहे म्हणल्यानंतर तो मेल आहे म्हणून आपण त्याला वापरतो ही. आता जर मुली लिहित असतील तर त्या लिहितील शी, सोल्ड इट फॉर रुपीज, तिसरं. नाही, प्रश्न हा टाकायचे तुम्ही आता टाकायचे, पण ज्यावेळी प्रश्न लिहिणार आहे त्यावेळी नाही टाकायचे. अजून हे उत्तर लिहायला नाही चालू केलं आपण, ही फक्त वाक्य आहेत, त्यातली वाक्य आपल्याला पिक करावं लागणार आहे. हे फक्त लिहून घ्या, हे उत्तर नाही आहे कुठल्या प्रश्नाचं, हे उत्तर नाही आहे, हे फक्त वाक्य आहे, जे वाक्य वापरायचे आहेत आपल्याला. पुढचं, कधी कधी आपल्याला रेट दिलेला असतो, बरोबर आहे, रेट देतात तर त्यावेळी हे वाक्य वापरावं लागेल. रेट ऑफ वन मशीन इज रुपीज,
किंवा हे झालं विकत घ्यायचा. कधी कधी आपण विकत देताना पण रेट असतो. तर ही ऑर शी सोल्ड इट ऍट रेट ऑफ रुपीज 5वं शेवटचं वाक्य हे प्रश्न असणार आहे. व्हॉट वॉज हिज ऑर हर, त्यातलं मुलांनी हिज लिहायचं, मुलींनी हर लिहायचं. परसेंट प्रॉफिट और लॉस, प्रश्न चिन्ह. आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाक्य येणार आहेत कधी कधी, तर ती कोणती येणार आहे? हा तीच वाक्य येणार आहेत, बरोबर. ती आता त्यासाठी कसं लिहायचं बघा. ही पेड किंवा ही आर ही ऑर शी, जे काय येईल ते रुपीज फॉर ट्रान्सपोर्ट असेल, किंवा टॅक्स असेल, किंवा ऑदर काय असेल ते पुढे लिहायचं. इथं दोन्ही असतील तर दोन वाक्य तयार होते. ट्रान्सपोर्ट साठी एवढे, टॅक्स साठी एवढे, ओके, दोन वाक्य तयार होते. एकच असेल तर एकच वाक्य असेल. आणखीन कोण असेल, फर्टिलायझर, केमिकल, तेल, जे काय असेल त्याचा, त्यासाठी हे वाक्य. काय झालं काय असणार आहे हे आपलं वाक्य कधी कधी असणार आहे. हे रेटचं पण वाक्य आपल्याला नेहमी नसणार लक्षात घ्या, पण ही वाक्य आपल्याला जास्तीत जास्त असणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लिहून घेतली वाक्य. काय म्हणाल तुम्हाला, मी जिथं नाव लिहिलंय माझं, तिथं तुम्हाला तुमचं नाव लिहिलं का माझंच लिहिलं नाव? स्वतःचं नाव लिहायचं तिथं, स्वतःच नाव लिहिता येत नाही, स्पेलिंग वगैरे येते ना, विचारायचं नसलं येत तर. आणि ही ऑर शी मध्ये सुद्धा ती लिहायचं. आपलं नाव लिहून लिहून कंटाळा आला की मग मित्राचं मित्रांनी लिहायचं ना. सारखंच आपलं नाव लिहायला ही कंटाळत असेल तर मग बाकीच्यांचं लिहा. झाले वाक्य लिहून, आता याच्यावर आधारित आपल्याला वाक्य प्रश्न तयार करायची कशी ते आपल्याला कळणार आहे. सपोज आपल्याला आता देऊया, खूप सोपं आहे, प्रॅक्टिस सेट आपण घेऊया डायरेक्टली. बघा, बोलू नका, बोलायचे नाही. बघा मी तुम्हाला एक तयार करून देणार आहे, लगेच तुम्हाला दुसरं तयार करायचं, त्यामुळं न बोलता लक्ष देऊन बघायचं मी काय करतोय, कुठली यातली वाक्य पिक करतो. सुरुवातीला तर मी हे लक्ष देऊन लक्ष त्याकडे लक्ष देतो की त्याच्यामध्ये रेट दिलाय की नाही. रेटचं वाक्य आहे का हे? इच म्हणलं की रेट असतो, इच प्रत्येकी म्हणलं की तो रेट असतो. इच आहे का इथं कुठं? नाही आहे. मग रेटची वाक्य इथे येणार नाहीत. रेटची वाक्य म्हणजे 3 आणि 4 ही रेटची वाक्य आहेत की नाही? बरं आहे ना. रेट ज्याच्यामध्ये लिहिले ती रेटची वाक्य, इथं रेट लिहिले की नाही? तर ही रेटची वाक्य आहेत, रेटची वाक्य येणार नाहीत. जर इच लिहिलं असेल तरच येत असतं. इच लिहिलंय का नाही लिहिलं, मग ही दोन वाक्य येणार नाहीत. मग पहिली दोन वाक्य आपल्याला घ्यायची आहेत, बरोबर आहे का? पहिली दोन वाक्य घ्यायची आहेत तर घेऊया. मग बघा, आता मी माझं नाव लिहित नाही, मी आता कुणाचं नाव लिहितो, राहुल बॉट, हे क्वेश्चन आहे, क्यू लिहायचं, क्यू. राहुल बॉट अ मशीन. आता मशीनच्या ठिकाणी मी काय लिहिलं, अ आर्टिकल, हे की नाही? असं काय पण लिहिलं तरी चालेल. मशीन फॉर रुपीज किती दिले ते लिहिणार ना, बरोबर आहे की नाही? इथं काय लिहिणार तुम्ही, इथं कॉस्ट प्राइस लिहिणार ना, आणि इथं काय लिहिणार,
हे लक्षात असू द्या. सेलिंग प्राइसचं वाक्य, कॉस्ट प्राइसचं वाक्य वेगवेगळे असणार. हे झालं कॉस्ट प्राइसचं वाक्य. त्यानंतर सेलिंग प्राइसचं वाक्य काय होईल मग? ही सोल्ड इट फॉर रुपीज 2800. समजतंय की नाही? दुसरं वाक्य वापरलं मी, ही सोल्ड इट फॉर रुपीज. किती आहे ते रुपीज लिहिलं. लिहिलं कळालं? आणि पुढे काय लिहिणार? शेवटचं वाक्य आता झालं की काम? आता काय मग शेवटी? बरोबर. डायरेक्ट आता आपल्याला हा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? व्हॉट वॉज हिज. बरोबर, ह्या असणार आहे शेवटी आपलं वाक्य. व्हॉट वॉज हिज परसेंट प्रॉफिट ऑर लॉस? अँड नाही ऑर. हे झालं प्रश्न तयार. आता याचा आन्सर, आन्सर पण आपल्यालाच द्यायचंय ना. आन्सर पण आपल्यालाच द्यायचंय. मग आपलं नेहमीप्रमाणे माहिती आहे आपल्याला काय काय करतो आपण. इथं पहिल्यांदा कॉस्ट प्राइस लिहितो, किती आहे रुपीज. त्यानंतर सेलिंग प्राइस किती आहे, हे कोण मोठा आहे, त्यामुळे काय झालं, प्रॉफिट झालाय. प्रॉफिटचा फॉर्म्युला बरोबर आहे. पुढे अरे काढलं नाही अजून. वजाबाकी कुठे केली? वजाबाकी केली पाहिजे ना पहिल्यांदा. वजाबाकी केलं किती आली? किती आली रे? वजाबाकी येते की नाही? तोंडी आली पाहिजे रे. हा काय झाला, प्रॉफिट. पण इथं थांबून चालते का? पुढे काय करायचं? बरोबर, पुढे फॉर्म्युला लिहिणार आपण परसेंटेज किंवा परसेंट प्रॉफिट. काय असतो फॉर्म्युला? म्हणजे किती 1200 झालेला आहे, किती वरती कॉस्ट प्राइस किती 1600 होती ना, गुणिले 0000. 16 भागायचं 1200 ला, येते का भागायला? बघा बघू, 1200/16 हे 12 ला काय जात नाही, 120 साठी. बारा नाही रे, 16 ने भागायचं आपल्याला. 16 पाडापाट आहे की नाही? एकशे 28 कुठे, 120 आहे ना. पण अरे 16 पाडा माहित नाही तुम्हाला? हा 16 ते पंच्याहत्तर. काय 75? अच्छा 75 उत्तर येत, ठीक आहे. 16 ते किती राहिले, 8. 16×5 म्हणजे किती आलं, टक्के द्यायला विसरायचं नाही. मग हे वाक्य कसं लिहितो आपण, हिज किंवा हर परसेंट प्रॉफिट इज 75. बघा आपण काय केलं, वाक्य प्रश्न पण आपणच तयार केला, उत्तर पण आपणच शोधलं. हे सगळं आता इथून पुढे आपल्याला करायचं आहे. काय झालं तुमच्या, आलं का लक्षात काय केलेलं आहे? आता मी हे आयास ठेवतो आणि पुढचं तुम्ही आयास लिहून मला दाखवायचं. सेम एक्झॅक्ट आहे क्वेश्चन नंबर 2 जो आहे की नाही, तो काय सेम आहे की नाही पुस्तक सगळ्यांकडं? पुस्तकामध्ये आकडे काय काय ते बघायचे, सेम. फक्त नाव प्रत्येकाचं स्वतःच येऊ दे किंवा कोणाच पण येऊ दे चालते, त्यानुसार हिज हर लिहायचं. इथं पण बघा, दुसऱ्यामध्ये पण आपल्याला रेट दिलाय का, रेट दिलेला आहे का?
अरे वाह, क्या लिखते हो? What was his percent profit or loss? इलाही लिख लाये जितना, इली जागा अपन है, बरोबर वैसा लॉस नहीं इधर चंबा, बरोबर, वो तो रुपए ली था, तो रुपए, हाँ, इधर लॉस है ना, प्रॉफिट चे टिकट से इधर लॉस है ना इधर, उत्तरामधे कुठं कॉस्ट प्राइस, हा सेम सेम फॉर्म्युला मध्ये आपलं सेम आहे, परसेंटेज लॉस इज इक्वल टू लॉस अपॉन कॉस्ट प्राइस, फॉर्म्युला
फॉर्म्युला जो आहे ना, जिथं प्रॉफिट आहे तिथं फक्त लॉस, बाकी सगळं सेम. जिथं प्रॉफिट दिसत तिथं फक्त लॉस लिहायचं. ठीक है. बरोबर. Sold it for? What was her percentage profit or loss? बर आहे, बाकी बर आहे सगळं. बरोबर. सोळाशे अरे 2000 आहे. 1600 कुठे आहे? पहिलंच घेतली तू, तुला पहिलं नाही सांगितलं थोडंवाला काय? ऐकतो ना कुठं आलो मग. हे तर चुकलंय तुझ. बर बरोबर. रुपीज ली फक्त इथं मध्ये. आलं लक्षात सगळ्यांच्या? रुपीज ली तिथं. बरोबर. लॉसच्या पुढे रुपीज 100 लिहायचं आणि शेवटी वाक्य राहिले हिज परसेंटेज लॉस इज 5%. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे की? बरोबर लिहिले. लॉस मायनस दिसते इथं इज इक्वल टू रुपीज दिसते. लॉस पाहिजे इथं पण प्रॉफिट पर्सेंटेज आहे ना, लॉस पाहिजे इथं पण प्रॉफिट ठिकाणी लॉस पाहिजे आणि इथं 100 रुपीज साइन पाहिजे. 100 रुपीज साइन. प्रॉफिट नाही लॉस झालं त्याला. लॉस झाला इथं पण लॉस, इथं पण लॉस, इथं पण लॉस आहे की नाही? लॉस झालं ना इकडे. लॉस लॉस कर 100 रुपये. इथं फक्त लॉस, इथं लॉस, इथं लॉस लिहिलाय. काय होते बघा, तुम्ही ते लिहून घ्यायच्या ह्याच्यामध्ये सगळं प्रॉफिटच्या ठिकाणी प्रॉफिट लिहून ठेवलं तुम्ही. तिथं इकडे काय येणार? लॉस येणार. जिथं जिथं प्रॉफिट वर्ड आहे तिथं इकडे लॉस येणार आहे. तिला लॉस झालेला आहे हे लक्षात असलं पाहिजे आपल्या. त्यानुसार आपली वाक्य पण तिथं चेंज होतात. तिथं फक्त लिहिलंय. ठीक आहे. बरोबर. थांब थांब थांब. बरोबर. बर ठीक आहे. काय खूप घाण केली बाबा. रुपीज लिहायला पाहिजे आणि 1100 कसं येईल रे यातन? 1100 कसं येते वजा बाकी 1100 त्या आणि खाली बघून काढतोय तू. हो स्वतः स्वतः करत जा. ठीक आहे. बऱ्याच जणांचं बरोबर आलेलं आहे तर आपण पुढे जाऊया मग. तिसरं एक्झाम्पल बघूया आपण.
आता तिसरं मी सांगतो तुम्हाला लिहायचं कसं, चौथं तुम्ही लिहू शकाल. तर कॉस्ट प्राइस ऑफ एट पार्टी एट आर्टिकल्स इज रुपीज 1200. हा शब्द महत्वाचा आहे, काय सांगतोय? एकाची किंमत 1200, एकाची किंमत 12, एकाची किंमत 1200 म्हटल्यानंतर रेटचं वाक्य आपल्याला पाहिजे. रेट ऑफ वन मशीन, बरोबर आहे का? म्हणजे इथं आर्टिकल आहे, सोडा मग काय लिहिणार, रेट ऑफ इज रुपीज. आता सेलिंग प्राइस बघा, सेलिंग प्राइस सुद्धा इचीच आहे, सेलिंग प्राइस सुद्धा काय आहे, इचच आहे. बघा नाव कुणासर घेतलं पाहिजे पुन्हा एकदा, रोहित. रोहित सोल्ड फॉर रुपीज, बघा किती विकलेत मात्र त्यानं, एट वन आर्टिकल नाही, आठ विकलेत, एट आर्टिकल्स, पण कशाला रेटनं, किती रेटनं विकलेत, त्यामुळे पुढे मला लिहायला पाहिजे इच. थोडासा मला चेंज करावा लागतोय बघा वरच्या वाक्यामध्ये, कारण काय होतंय आपल्याला कुठेतरी हे सांगायला पाहिजे की आठ आर्टिकल्स आहेत. बघा किंवा ह्याला आपण पहिल्यापासून जर लिहायचं असेल का नाही, थोडं मी आणखीन चेंज करतो वाक्य, बघा सोपं करतो तुमच्यासाठी. नेहमीप्रमाणे नाव घेतो रोहित, बॉट फक्त हा शब्द ऍड केला बघा, ही सोल्ड इट फॉर 1% ओके. बघा बघू आन्सर काय होईल, आन्सर यामध्ये पहिल्यांदा आता मला सांगा, इथं कॉस्ट प्राइस काढायची आहे, मात्र कशी काढणार, एकाचे दिले ना, मग आपण कसं लिहितो, रेट ऑफ किती आहे रुपीज, म्हणजेच कॉस्ट प्राइस ऑफ एट आर्टिकल किती होईल, काय करतो आपण, 1200 ही झाली माझी कॉस्ट प्राइस. कळलं, कॉस्ट प्राइस काढण्यासाठी कधी कधी आपल्याला असं करावं लागतं, कारण रेट दिलेला असतो, कधी कधी डायरेक्ट दात सांगतात तर कधी कधी रेट देतात, रेट ज्यावेळी देतात त्यावेळी किती आर्टिकल आहेत हे महत्वाचं ठरतं, आठ आहेत त्यामुळे आठ न गुणलेलं आहे. आता सेलिंग प्राइसचं पण तसंच, सेलिंगसाठी किती आहे रेट, रेट ऑफ वन फॉर सेलिंग आहे की नाही, विकायसाठी वेगळा रेट आहे ना त्याचा, तो किती आहे, तो किती आहे, 1400 आहे. मग सेलिंग प्राइस किती होईल लिहायची, किती होईल सेलिंग प्राइस ऑफ एट आर्टिकल्स, वन फोर डबल झिरो इंटू
बरोबर आहे की नाही? किती आले? किती? 17? असं कस? 11? 18 कस येईल? 14चा पाडा माहित नाही, मगाशी 11 म्हणला काय? हा ठीक आहे, मगाशी 16चा पाडा येत नव्हता तुम्हाला, किती वेळ झाला मी विचारतोय, काही सांगत नव्हता तुम्ही, पाडे पाठ करून घेतले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कॉस्ट प्राइस झाली, सेलिंग प्राइस झाली, आता कोण मोठा आहे याच्यामध्ये? म्हणून काय झालंय? प्रॉफिट झालाय. किती झालाय प्रॉफिट, कसं काढतो आपण? किती होणार हे? बरं आहे की नाही? 1600 नाही, 2600 नाही, बरोबर आहे. त्यामुळं पर्सेंट प्रॉफिट, चा फॉर्म्युला इंटू किती झालाय प्रॉफिट? 1600. कॉस्ट प्राइस किती होती सांगा काळजीपूर्वक, किती होती कॉस्ट प्राइस? जी होती ती लिहायला लागणार आहे, आणि त्याला किती गुणणार? 0000. आता 16 ना भाग घालू पहिल्यांदा, आणि 1696 बरोबर आहे का? किती होता? 100/6. हे कसं लिहित असतो आपण माहितीये, पॉइंट मध्ये लिहिण्यापेक्षा असं लिहूया की 100/6 कसं होतं बघा, 6 × 6 = 36 बरोबर आहे की नाही? 4 म्हणजे थोडक्यात असं येत 16, सॉरी असं नको, पॉइंट नको द्यायला, पॉइंट नको द्यायला. किती राहिले? 4 राहिले ना, म्हणजे 16 कम्प्लीट 4/His profit is 4/16. अशा पद्धतीने हे लिहायचं आहे लक्षात. बघा चौथे एक्झाम्पल, चौथं मला सांगायचंय तुम्ही कसं लिहिणार, तुम्हाला लिहायला दिला असतो पण वेळ नाही आपल्याकडे तेवढा. आता बघा आता इथं रेट आहे का मला सांगा, इच म्हणलंय का वरच्याला आणि सेलिंगला? सेलिंगला रेट दिलाय, कॉस्टला रेट दिलाय का इथं? नाही. त्यामुळं बघा परत एकदा, आता नवीन नाव कोण असतरी, कोणाचं नाव घेऊया सांगा? हरीश आमेर. हरीश बॉट 50 kg ग्रेन फॉर रुपीज, बघा ही सोल्ड इट फॉर रुपीज 43 पर केजी, म्हणजे इच ना, पर केजी म्हणजे इचच. हेन्स व्हॉट वॉज हिज प्रॉफिट ऑर लॉस, सांगा मला कसं होणार उत्तर. पहिल्यांदा काय लिहितो आपण, कॉस्ट प्राइस किती आहे, बरोबर आहे. आता सेलिंगचा रेट, रेट ऑफ सेलिंग किती आहे? 43 बरोबर आहे की नाही? पर केजी आहे, म्हणजे सेलिंग प्राइस किती होईल सांगा?
फिफ्टीन टू बर एक नहीं म्हणजे किती होते बघा पाच त्रिक पंधरा पंचुक वीस आणि एक एकवीस म्हणजे टू वन ही झाली सेलिंग प्राइस. हेन्स सेलिंग प्राइस म्हणून प्रॉफिट झाला म्हणजेच बरोबर आहे की नाही किती झालं म्हणजे एकशे मग आता पर्सेंट प्रॉफिट किती असतंय इंटू म्हणजे एकशे पन्नास भागिले बरोबर शून्य 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 पंधरा भागिले दोन बघा काय होते एकशे पन्नास पण गेलं ना खाली आणि एक शून्य नाही का तीन शून्य आहे ना वीस ती चौदा एक उरला म्हणजे किती कम्प्लीट सेवन कम्प्लीट हे द हिज प्रॉफिट बघा आपल्याला अशा प्रकारे हे प्रश्न तयार करून उत्तर पण स्वतःच फाइंड करायचे असणार आहेत वही कम्प्लीट ठेवायच्या लक्षात ठेवा वही मी तुमचे बघणार आहे हे दोन प्रश्न संपले की नाही सगळ्यांचे वही बघणार आहे अजून दोन प्रश्न राहिले ते दोन प्रश्न झाले की वही बघणार आहे पीडीएफ मध्ये सगळं काय असते ते लिहून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे ठीक आहे चला Thank you.